आणि आता नाशिककरांसाठी आनंदाची बातमी, निओ मेट्रोला लवकरच केंद्राचा ग्रीन सिग्नल मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारचं मेट्रो प्राधिकरण महारेलकडनं हा प्रस्ताव केंद्राच्या अंतिम मंजुरीसाठी सादर झाला आहे. निओ मेट्रो म्हणजे नेहमीच्या मेट्रोचं मिनी स्वरूप. ही निओ मेट्रो बॅटरीवर धावणारी असेल. प्रकल्पाला एकूण 2092 कोटी रुपये येणार खर्च आहे. दोन्ही मार्ग मिळून एकूण 32 किलोमीटरचा मेट्रो मार्ग असणार आहे. पुणे नाशिक सारख्या शहरांमध्ये मुंबईसारखं लोकल ट्रेनचं जाळं नाही आहे. बस सेवा ही जेमतेमच म्हणायची, त्यामुळं अशा शहरांमध्ये मेट्रोची नितांत गरज आहे. आता नाशिकची ही निओ मेट्रो कशी असेल पाहूयात. इलेक्ट्रिक बस सारखी दिसणारी ही मिनी मेट्रो, स्टेशनवर असताना ओव्हरहेड वायरमधून वीज खेचणार, दोन स्टेशनच्या दरम्यान बॅटरीतून वीज पुरवठा होईल. एका निओ मेट्रोची क्षमता 250 प्रवासी इतकी असेल. एक दिवसाची एकूण प्रवासी क्षमता 30,000 इतकी आहे. नाशिकमध्ये एकूण 2 मेट्रो मार्ग असणार आहेत. मार्ग क्रमांक 1 गंगापूर ते मुंबई नाका, गणपतनगर काळेनगर थत्तेनगर पंचवटी CBS ही मार्ग 1 वरील महत्वाची स्थानकं, तर मार्ग क्रमांक 2 गंगापूर ते नाशिक रोड, मार्ग 2 वरील महत्वाची स्थानकं श्रमिक नगर महिंद्रा त्र्यंबक रोड सातपूर कॉलनी MIDC, तसंच MICO सर्कल CBS गायत्री नगर उपनगर दत्त मंदिर.